कि जे वकील जे तक्रारदार दिशा सालियान सुशांत सिंह राजपूत च्या केस मध्ये कोर्टात गेले त्यांनी केस मागे घ्यावी यासाठी 50 कोटी की ऑफर उद्धव ठाकरे ने दिली आहे का नाही? अगर तुमच्या मुलांनी दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत च्या केस मध्ये त्याचा काही हातभार नाही तर तुम्ही संबंधित वकिलाला आणि त्यांच्या लोकांना 50 कोटीची ऑफर का करता? दिशा सालियान सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आल्याचं समोर येत आहे. मविया सरकारच्या काळात झालेल्या दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान मिळालेल्या एका CCTV फुटेजमुळे यात आदित्य ठाकरे यांचे नाव हे प्रकर्षाने पुढे येत होते. त्यानंतर ठाकरेंच्या कर्जतच्या फार्महाऊसचाही उल्लेख त्यावेळी वारंवार होत होता. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही एकदा माध्यमांशी बोलताना यासंबंधी उद्धव ठाकरेंचा त्यांना धमकीवजा इशारा देणारा फोन आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अशातच आता ही केस वेगळ्या वळणावर जात असताना उद्धव ठाकरेंनी तक्रारदारांना 50 कोटींची ऑफर देत प्रकरण मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार नितेश राणेंनी केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. सुशांत सिंग आणि दिशा सालियानच्या केसमध्ये महत्वाचं वळण आलेलं आहे. मी जे वारंवार बोलतोय के उद्धव ठाकरे यांना परत भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची आहे, त्यासाठी जिकडे तिकडे फिरतायत, लाल टप्पत फिरतायत, दिल्लीमध्ये कोण भेटताय का बघतायत, त्यांचा तो संजय राजाराम राऊत कितीही बोबलून दे पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी आणि कुटुंबाचे एक सदस्य परत भारतीय जनता पक्षाने बिनशर्त आम्हाला बरोबर घ्यावं याची त्यांनी तडफडत आहे. मुख्य कारण काय कि ही दिशा सालियान आणि सुशांत सिंगची केस ज्या दिशेने चालली आहे त्याच्यामुळे आदित्य ठाकरेला अटक होणारच अशी शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच जे शिंदे साहेबांच्या आणि आमदारांवर 50 खोक्यांचा जो काही आरोप करताय मग उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला आणि देशाला एक उत्तर द्यावं की जे वकील आणि जे तक्रारदार दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये कोर्टात गेले त्यांनी केस मागे घ्यावी यासाठी 50 कोटीची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आहे का नाही ह्याचं उत्तर ह्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र देशाला द्यावं. अगर तुमच्या मुलांनी दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये त्याचा काही हातभार नाही तर तुम्ही संबंधित वकिलाला आणि त्यांच्या लोकांना 50 कोटीची ऑफर का करता? दुसऱ्या जणांना 50 खोके चिडवायचं आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी 50 खोके घेऊन फिरायचं की माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाच्या विरुद्ध केस मागे घ्या, यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण द्यावं, उत्तर द्यावं अशी मागणी मी या निमित्ताने करतो.